महाराष्ट्रात यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला, शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि त्यातच बँकेने वसुलीची नोटीस राज्यभरातल्या शेतकऱ्यांना पाठवलेली आहे। अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये असलेले शिंदे फडणवीसांचं सरकार शेतकऱ्यांना नोटीस येत असताना मूक गिळून गप का, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारत आहे। शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारच्या नोटीसी बँकेने पाठवू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहे।